मुलांनो सुस्वागतम संगीता भालसिंग सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत राज्यशास्त्र इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक पहिले एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत स्वाध्याय पाठ्यपुस्तकात प्रकरण संपल्यावर जो दिलेला आहे त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पर्याय निवडायचा उत्तराचा आणि विधान पुन्हा लिहायचं एकोणीसशे एकोणनव्वद नंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमधील महत्त्वाचा प्रवाह पर्याय अ आहे द्विध्रुवीयतेचा अस्त ब आशियामध्ये प्रादेशिकतावादाचा उदय क अलिप्ततावादाचा अंत ड नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी अचूक उत्तर आहे द्विध्रुवीयतेचा असत एकोणीसशे एकोणनव्वद नंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमधील महत्वाचा प्रवाह द्विध्रुवीयतेचा दोन विधान दुसरा आहे मास्त्रिक्त करार संदर्भ अ संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल ब युरोपीय संघ क अमेरिकेचा कुवेत मध्ये हस्तक्षेप ड ब्रिक्सची स्थापना अचूक उत्तर आहे याचं युरोपीय संघ मास्त्रिक करार संदर्भ युरोपीय संघ प्रश्न पहिल्यातलाच ब आहे दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा क्रमांक एक जेव्हा एक राज्य इतर राज्यांवर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते म्हणजेच त्याला महासत्ता ही संकल्पना आहे दोन जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकण्याची व स्वतःचे हित साधण्याची क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्वाचे स्थान असलेले राज्य सॉफ्ट पॉवर प्रश्न क्रमांक आहे दोन संकल्पना चित्र पूर्ण आहे संकल्पना चित्र त्यातलं पहिलं आहे विषय दिलेला आहे संकल्पना चित्राचा चौकोणामध्ये दे, बिमस्टेक देश आणि इथे भारत एक जागा भरून दिली आहे म्यानमार ही जागा भरून दिली आहे आता आपल्याला इथे 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 आणि इथे चार ठिकाणी आपल्याला कोणते देश आहेत ते लिहायचे आहेत क्रमाने लिहूया आपण भारत आहे, नंतर आहे नेपाळ नंतर श्रीलंका नंतर थायलंड म्यानमार लिहून दिलेलं आहे नंतर भूतान किंवा भूटान आणि बांगलादेश हे बिमस्टेक देश आहेत असं संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे दुसरं संकल्पनाचित्र दिलेलं आहे विषय शांघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक क्रमाने आपण लिहू या शांघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक कोण कौन कोण आहेत चीन रशिया किर्गिजस्तान ताजिकिस्तान कझाकस्तान आणि उझबेकिस्तान अशा प्रकारे संकल्पनाचित्र पूर्ण करायचं ब प्रश्न आहे पाठातील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रकरणात नकाशात दिलेला आहे इथे नकाशा मी घेतलेला नाही क्रमांक एक शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही चार देशांची नावे लिहा फ्रान्स स्पेन पोर्तुगाल इटली आणि जर्मनी दोन युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन क्षेत्रात असलेल्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा स्वीडन आणि पोलंड प्रश्न क्रमांक आहे तीन खालील विधाने चूक की बरोबर ते स कारण लिहायचं कारणासहित लिहायचं आहे एक दक्षिण आशियातील व्यापाऱ्यासाठी सार्क महत्त्वाचे आहे दोन मास्त्रिक करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला तीन एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मानवतावादी हस्तक्षेपाला किंवा हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात याचं आपण सकारण स्पष्टीकरण करूया क्रमांक एक दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्वाचे आहे हे विधान बरोबर आहे कारण दक्षिण आशिया मुक्त व्यापार व्यवस्था सन दोन हजार सहा साली कार्यान्वित झाली दोन मास्त्रिक करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला वरील विधान चूक आहे कारण युरोपीय युनियन स्थापन करण्यासाठी मास्त्रिक करार करण्यात आला होता नंबर तीन पाहूया आपण स कारण एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात वरील विधान चूक आहे कारण एकोणीसशे नव्वदच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात प्रश्न क्रमांक चार आहे आपले मत नोंदवा आपले मत नोंदवा पहिला मुद्दा दिलाय मानवतावादी हस्तक्षेप आणि दोन आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावाद याचं सविस्तर मत नोंदवूया आपण क्रमांक एक मानवतावादी हस्तक्षेप संयुक्त राष्ट्रांद्वारा युद्ध श... युद्धग्रस्त क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मानवतावादी हस्तक्षेप आवश्यक आहे भारताने अशा हस्तक्षेपाचे समर्थन केले आहे कंबोडियात शांतता प्रस्थापित करण्याच्या आणि युद्धग्रस्त क्षेत्रातील जनजीवन सामान्य करण्याच्या मार्गात भारताने महत्त्वाची भूमिका पार पाडली नंबर दोन दुसरं मत नोंदवायचं आहे आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावाद एकोणीसशे नव्वदच्या दशकात आंतरराष्ट्रीय राजकारणातील अमेरिकेच्या अधिपत्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आव्हान देण्याचा संघटित प्रयत्न अन्य देशांनी केला आहे एकध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर नियंत्रण प्रस्थापित करणे गरजेचे आहे याच जाणिवेतून युरोपियन युनियनची स्थापना झाली त्याचप्रमाणे रशिया चीन भारत ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या ब्रिक्स या संघटनेची स्थापना झाली आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावादाद्वारा सत्ता संतुलन जोपासले जाईल आणि अमेरिकेसारखी महासत्ता आपली मनमानी करू शकणार नाही प्रश्न क्रमांक पाच आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा उत्तर लिहूया आपण त्याचं सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा उत्तराचा पहिला मुद्दा अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय याने सॉफ्ट पॉवर ही संकल्पना प्रतिपादित केली आहे दोन सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता की ज्यामुळे विशिष्ट देशाला जे हवे आहे ते अन्य देशांनाही हवेसे वाटते तीन सॉफ्ट पॉवरमध्ये सक्तीच्या ऐवजी आकर्षण निर्माण करून आपली उद्दिष्टे साध्य करण्याची क्षमता असणे चार अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरची काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत अ शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रमाद्वारा अमेरिकेत अन्य देशातून बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येत आकर्षित करण्यात आले आहे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुसंख्य विद्यार्थी अमेरिकेत स्थायिक होतात त्यांना अमेरिकेत उच्च शिक्षित तंत्रज्ञ उपलब्ध होतात ब आंतरजालाच्या माध्यमातून अमेरिकेला अभिप्रेत असलेल्या उदारमतवादी लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विचारांचा प्रसार जगभर झाला आहे क मॅकडोनाल्ड सबवे पिझा हट बर्गर किंग इत्यादी फूड चेन्सद्वारा अमेरिकन खाद्यसंस्कृतीचा जगभर प्रसार झाला आहे प्रश्न क्रमांक सहा पुढील प्रश्नांचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा दीर्घ प्रश्न आहे मोठा युरोपीय महासंघाबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा अ इतिहास ब युरोपियन आयोग क युरोपियन संसद ड युरोपियन परिषद आणि इ युरोपियन न्यायालय या मुद्द्यांचा आपण सविस्तर अभ्यास करूया आता अ इतिहास दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपीय देशांनी आर्थिक समन्वय प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सन एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये युरोपीय कोळसा व पोलाद समुदाय सन एकोणीसशे सत्तावन्नमध्ये युरोपीय आर्थिक समुदाय आणि सन एकोणीशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये युरोपीय अणुऊर्जा समुदाय या संघटना स्थापन केल्या या संघटना एकमेकात विलीन होऊन युरोपीय बाजारपेठेची आणि मिस्त्राक्त कराराद्वारा सन एकोणीशे ब्याण्णवमध्ये युरोपीय महासंघाची स्थापना झाली ब युरोपियन आयोग युरोपियन आयोग ही महासंघाची नोकरशाही कार्यकारी यंत्रणा आहे हा आयोग युरोपियन संसदेत घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करतो तसेच युरोपियन संसदेला कायदे करण्यासाठी प्रस्ताव सुचवतो क युरोपियन संसद प्रत्यक्ष निवडणुकीद्वारा सदस्य देश संसदेच्या सातशे एक्कावन्न सदस्यांची पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी निवड करतात संसद कायदेविषयक देखरेख आणि अर्थविषयक कार्य पार पाडते ड युरोपियन परिषद महासंघाच्या सदस्य देशांचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांचा समावेश होतो परिषदेत पूर्णवेळ अध्यक्षाची निवड केली जाते परिषदेच्या वर्षातून चार सभा आयोजित केल्या जातात ही संघटना युरोपीय युनियनला सामाजिक नेतृत्व प्रदान करते ई युरोपियन न्यायालय युरोपियन युनियनमधील कायद्यांचे व करारांचे अर्थ लावणे आणि त्यांच्या आधारे सदस्य देशातील वादांचा निवाडा करणे ही जबाबदारी युरोपियन न्यायालय पार पाडते युनियनचे कायदे सदस्य देशांच्या राष्ट्रीय कायद्यांपेक्षा श्रेष्ठ मानले जातात धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करायला बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका तसेच आवडलेले व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा मी इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे मराठी इतिहास राज्यशास्त्र अर्थशास्त्र भूगोल पर्यावरण जलसंवर्धन पर्यावरण शिक्षण आणि सहकार या विषयांचे व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेले आहेत काही विषय पूर्ण झालेत काही काम चालू आहे जर तुम्हाला हे सर्व व्हिडिओ पाहायचे असतील तुमच्या विषयाचे तर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जा आणि क्रमाने सर्व अभ्यासक्रम मी पोस्ट केला आहे तो तुम्ही पाहू शकता आणि आवडलेला व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा